सध्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत की सोयाबीनमध्ये तणनाशक फवारणी केल्यानंतर सोयाबीन पिवळी पडते, जळते, त्याच्यावर स्कॉर्चिंग आलेला आहे आणि वाढ सुद्धा खुंटली आहे. अशा याच्यामध्ये काय करावं शेतकऱ्याला समजत नाहीये, शेतकरी घाबरून गेलेले आहेत. तर मित्रांनो, घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. हे कशामुळे झालं, याची कारणं काय आहेत आणि याच्यावर अगदी सोप्या भाषेत उपाययोजना काय हे आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता आपण कारणे काय, हे कशामुळे झालं हे जाणून घेऊ. तर त्याच्यामध्ये अयोग्य तणनाशकाचा वापर, म्हणजेच काय की एखादं तणनाशक रिकमेंड नाही आणि ते तुम्ही फवारणी करता, त्यामुळे ते होऊ शकतं. हल्ली आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर BSc ॲग्रिकल्चर झालेल्या व्यक्तीलाच कृषी केंद्राचं लायसन्स दिलं गेलं पाहिजे, परंतु ज्या व्यक्तीच्या चार मागच्या पिढ्यांचा शेतीशी काही संबंध नाही असे व्यक्ती वर्षानुवर्ष कृषी केंद्र थाटून बसलेले आहेत आणि मग त्यांच्या अज्ञानामुळं शेतकऱ्यांना हे भोगावं लागतं, हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या. त्यानंतर तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारल्यामुळं सुद्धा स्कॉर्चिंग येऊ शकते, जे आपण शास्त्रानुसार हे चालत नाही. अनेक जण प्रयोग करतात, त्यांचा काहीचा सक्सेस होतो, काही फसतात, परंतु हे असं चालत नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हेच सांगू की तणनाशक कीटकनाशक एकत्र करून फवारणी करायला चालत नाही. त्यानंतर काही लोक एक्स्ट्राऑर्डिनरी असतात, तणनाशक पण, विद्राव्य खत पण आणि टॉनिक पण असं सगळं एकत्र करून फवारणी करतात. काही त्यात तणनाशक, कीटकनाशक, विद्राव्य खत, बुरशीनाशक या सगळ्या गोष्टी एकत्र करून फवारणी करतात, तर ते सुद्धा घातक आहे. त्याच्यामुळं स्कॉर्चिंग पण येऊ शकते आणि त्याच्यामुळं तुमचं पीक होत्याचं नव्हतं होऊ शकतं, किंवा तुम्हाला फक्त कुठला एकच रिझल्ट मिळू शकतो. मला सांगा, जर तुम्हाला फक्त तणनाशकाचा रिझल्ट मिळाला आणि तुम्हाला बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा रिझल्ट मिळाला नाही, कीटकनाशकाचा तुमच्याकडनं कोडमाशी चक्रीवादळ कंट्रोल झालाच नाही, तर ते तुम्हाला 2-3 महिन्यानंतर कळणार आहे. म्हणजे का तुम्ही स्वतःच्या मनाशी असं ठाम मानता की हा मला सगळं रिझल्ट आला आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगत सुटता. म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर फवारणीसाठी जे प्रमाण आपण वापरतो, आपली काय सवय आहे की आपल्याला कृषी केंद्र चालक सांगतो की हे 15 लिटरच्या पंपाला 30 मिली वापरा, तुम्ही काय करता लगेच 40-45 मिली टाकता, तुम्हाला रिझल्ट हवा असतो. मग अशा पद्धतीनं तणनाशकाचं उलटं आहे, तणनाशक हे जितक्या जास्त पाण्यामध्ये स्प्रे होईल तितकंच चांगलं ते रिझल्ट देतं, म्हणून ही तुम्हाला काळजी घ्यावी लागते. आणि दुसरं म्हणजे पाण्याचं प्रमाण, अनेक शेतकरी कमी पाण्यामध्ये फवारा करतात, कमी पाण्यामध्ये फवारा केल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ते स्कॉर्चिंग येऊ शकतं. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तणनाशकाचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण टाकणं आणि ज्या क्षेत्रासाठी, ज्या पिकासाठी ते रिकमेंड आहे तेच त्याचा त्या ठिकाणी वापर करणं. आता यासाठी उपाययोजना काय काय आहेत ते आपण जाणून घेऊ. तर उपाययोजना सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे सोयाबीन पिवळं पडलंय, काहींचं वाळत असेल, काहींचे पुढचे पानं, पानाची टोकं भाजले असतील, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपण पहिला बेसल डोस टाकलेला आहे, खत टाकलेलं आहे, पण तरी सुद्धा आता 10 किलो युरिया घ्यायचा आहे आणि 20 किलो DAP घ्यायचं आहे, डायमोनियम फॉस्फेट. तर 10 किलो युरिया आणि 20 किलो DAP 1846 हे एकत्र करायचं आहे आणि 1 एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फेकून द्यायचं आहे. ओलावा असणं गरजेचं आहे, त्यावेळेस हे लागून लगेच तुमचं पीक पूर्ववत होईल, काही एवढं अवघड नाही, काही काळजी करण्याची गरज नाही. किंवा जर समजा तुम्हाला नत्र आणि DAP म्हणजे युरिया आणि DAP अवेलेबल झालं नाही, तर तुम्ही 20-20-0-13 हे घेऊ शकता, ते त्या ठिकाणी 25 किलो घ्यायचं आणि 5 किलो त्यासोबत झिंक सल्फेट घ्यायचं, ते तुम्ही 1 एकर क्षेत्रामध्ये टाकू शकता. सोपं आहे हे किंवा ते करायचं आहे. आणि फवारणी घेत असताना जी कुठली फवारणी घ्याल त्या फवारणीसोबत 19-19-19 हे विद्राव्य खत घ्या 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला, आणि अमायनो ऍसिड घ्या, त्यामध्ये इसाबियन घेतलं तरी चालेल, 20-30 मिली तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे, काही घाबरून जाण्याची गरज नाही. असं स्कॉर्चिंग झालं असेल तर लगेच एक खत व्यवस्थापन आणि फवारणी घेऊन टाकायची, विषय मोकळा करायचा. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेल्या बेल आयकॉन दाबा. आम्ही 3-3 वेळा चॅनल सबस्क्राईब करा का सांगतोय, कारण की तुम्हाला याच्यानंतरच्या नेक्स्ट अपडेट जर मिळवायचे असतील तर तुम्हाला आमचं सदस्य होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिसते, तिथे आम्ही आमच्या दररोजच्या व्हिडिओचे अपडेट देत असतो, त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.